सार वाव लागेल एकदा. झाडू राहिले लय फुपटा झालाय. तिथं झाडायचं होत मला. मला एक काम कर, पाण्या प्यायला पाण्या धरा. मी सांडलं होतं प्यायला पण मला काय प्यायचं नाही आता. मी सांडलं तर मला प्यायला. तुमच्या माल काय चाललंय तुम तुमच्या मालकाला म्हणून आपल्याला एखादा चांगला पाहणार. तिकडून फोन आला होता त्याच्या फोन हो राम होत म्हातारीची तब्येत बिघडली. मला जावं लागेल. हा जावं लागेल मला. पाहू ना जाऊ ना. मग पैसे बी लागतील. शेट येणार आहे पाहतो मी त्यांच्या उचल मागून. पा दिली तर मग जाते मग मी. अजून त्यांच्याकडून आपण उचल गेलेच नाही. पहिले थोडे बाजार हाटापुरती गेले. आता ते बाजार हाटात जाऊ द्या. आता उचल घ्या. मी जाते माझ्या एक पाहते काय कमी जास्त काय तेवढीच वाणी तिनीची. चालल मग काय. म्हातारी तब्येत लय बिघडली. काय करा म्हण जावाय बापू. पुरीला भेटायला आणा पैसे आणा म्हण थोडेफार. चालेल. तुमचा मालक देईल ना सुट्टी तुम्हाला. देईल मग सुट्टी देईन का नाही देणार. चांगला माणूस आहे तो. बाहेर चावरायचंय मला अजून. विचारून पाहू आपण शेटला. दोन तीन हजार रुपये मागू त्यांच्याकडे. दोन तीन मध्ये काय होईल. अरे मग त्यांना दोन एक हजार रुपये देऊ. काय म्हातारीला खायला प्यायला नाही. हजार एक रुपयाचे हो गणपतराव. काय हो बाहेर बाहेर. हा एक येऊन राहिलो. आता चालू आहे. मी मला तू खाल्ला मला गेलो होतो. पाईपलाईन लीक झाली. ते लीक काढित होतो सकाळी. काय म्हणते गणपती वर सध्या कामावर लक्ष नाही बघा. काय काय झालं सारखा भाकू संघ गप्पा करतोय. अहो इतक्यात आलो अजून पोटाला भाकर नाही मावाल्या सकाळपासून. पोटाला भाकर नाही म्हणजे. ते पाईपलाईन खाल्ल्या मळ्यातली लीक झाली ती. खंद कधी. हा खंदून नीट करून आलोय. ते काय पाईप ते टिकाव सगळं कंप्लीट केलंय ना. ते वरच्या मळ्यामध्ये काय काय केलं आता. वरच्या मळ्यात आहे ना ते दोन वावर पाळ्या घालून ठुले ट्रॅक्टर ना. खाली ते वांग्याला तयार केली. टिपंगेरी तो काय बोलतो. शेटजी मला बोलायला परवानगी द्या. बोला बोला. आता मी मोनमजी हा गणपत कधीपासून ठेवला तुम्ही. त्याला सहा महिने झाले. सहा महिने झाले. ह्या वासरा पुढं आहे का चारा. काय रे गणपत. शेटजी आवरूच राहिलो आम्ही. आताच आलो आवरू राहिलो. हे काय आवरायलाच आली होती. गणपतीची बायको पाहिली का तुम्ही. शेटजी माझं ऐका ना. सगळं काम मी करतो म्हणजे जमवजमीचं. बाकी तुम्ही करा. फक्त बा मला ना थोडा पगार वाढून द्या. आधीच तुला किती पगार आहे. अहो फक्त 15,000 आहे. वाढले 2,000. 17,000 लिहू का इथं. बिंदास शेटजी. आणि अडचण आहे. कसल्याची अडचण आहे. आमची सासूबाई आजारी झाली. तिकडं जायचं फोन आला होता. असं नाही गणपतराव काम सोडून जायचं नाही इकडं. एक दिवस आम्ही सकाळी जातो संध्याकाळी परत येतो. तसं अर्जंट असं तुमच्या बायकोला मी घेऊन भेटून आणतो. असं का बरं. नाही हे आहे ना. अगं नाही यांना काम करणं गरजेचं आहे. काम करणं गरजेचं पण तिकडं ते म्हणा जाऊ तुम्ही भेटायला या. नाही काय नाही तिला नेतो आम्ही भेटून येतो. तिला घेऊन जाते. हा मी घरीच राहू. हा पण तुम्हाला काम द्यायला पाहिजे एवढं. तुम्ही माझं ऐका ना. तिला माहेरी जायचंय ना. चला आपण तिघ जण जाऊ. आणि मग पुढचं काम आहे ना ते माझे मी करतो. शेटी कोण आहे. ते आपले मुकडदम आहे. ते पण आहे. पाहिलंच नव्हतं मी. ते मुकडदम आहे. पैशाचं बोला ना. एक काम करा ना मला 5,000 रुपये द्या ना उचल. 5,000. अरे तुला आज तशी काम आलाय. तू उचल किती झाली. अहो ती बाजार आठापुरती गेले. मी आधी सासूबाई आजारी झाली म्हणून पैसे लागत आहे मला. तुम्हाला पुढच्या महिन्यात उचल भेटू शकते. नाही ना आता पैसे अर्जंट लागत आहे. तिला घेऊन जातो तू मग मुकडदम. ओ शेटजी ये पा हे गणपत गाडवे आहे ना यांच्या नावावर किती उचल झाली. 2,325 रुपये. त्याच्या बायकोच्या नावावर. आम्ही नाही घेतलेलं काही. काहीच नाही हो. काहीच लागलं तिच्या नाव उचल. बरं एक काम करा ना. त्या बाईंचं नाव काय हो. अर्चना. अर्चना मला द्या वाटलं असतं मा नावावरती. 5,000 रुपये शेटजी माझ्या नावावर द्या म्हटलं मग पैसे. बाई तुला किती लागतील.
पाच एक हजार द्या. अरे घाबरती काय ते शेट आपली चांगली गणपती घेऊन आहे ना तुम्ही वावरत जा त्याला काम लावा त्यापर्यंत मी उचलतो बघतो. तुम्हाला काहीच करता येणार नाही माझ्याशिवाय. हो करा एक नंबर आहे. नाही काय करायचं म्हणताय. नाही 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 शेतातलं काम एका हातानं कधी टाळी वाजू शकत नाही आणि वाजवायची ठरली तर गालात मारून घ्यावं लागते याच्या. हा मग याच्या करताना दोन हात लागतात. गणपतराव जा तुम्ही तुमचं काम पा. मग काय उचलचं काय करत उचल तुम्हाला उद्या सकाळी बाहेर भेटून जाईन. बर चालेल मी जातो. जा जा वरच्या मळ्यात जा. वरच्या मळ्यात जा. मग तुम्ही काय करशनीला घेऊन जाशन का मी जा. हा नाही बघू आता नंतर. हा तिला उचलते आमचं इस्टिमेट बसतो का नाही पैशाचा. मग तुम्हाला सांगतो फोनवर. त्या बाईला घेऊन आपण आहे ना तेच करून घेऊ. काय व्यवहार. हा व्यवहार किती आहे. 4 किलोमीटर काय तुम्ही जा. मग काय करशन 5-1 हजार देशाल. सहा बस सकाळच्या बारी तुम्हीच चला. अरे ते येते ना तुझ्या संघ गाडी घेऊन येतील मोठी ती. मग आता इथं कामात मला काल ठुलं ते दिन उचलून नाही तर तुला काय नाद लागून मला जमणार आहे काय. एक तर काम भेटती नाही माणूस एवढा भारी भेटला आहे. काय करायचंय तुला. मी काय म्हणतो गणपतराव आता आपले शेर जरी तुम्हाला गणप्या म्हणत असतील आता पण मी त्यांच्या हाताखालचा आहे. तुम्ही माझ्या हाताखालचे. हा तर गणपत एक काम करायचं वरच्या मळ्यातलं पाणी भरून अजून 4 मजूर सांगायचे दुसरे आणि ते बाकीचं जे काय वावर असेल ते निंदायचं तेवढं तुम्ही करून घ्या. आम्ही तुम्हाला उचल किती सासर वाढल्या लागते. 5 हजार. हे बघा जेवढी वसुली होईल ना 1,000 हो 5,000 हो 2,000 हो जेवढी होतील तेवढी मी शेटजी ना विनंती करील. का शेटजी आपल्याला लागत होते. शेटजी माझं ऐका ना. हे बा तुम्ही तोंडाकडं नका बघू माझ्या. माझा जमा खर्च 1 हातचा जर चुकला तर मला रात्रभर तो हातचा गवसावा लागतोय. हा तुम्ही माझ्या बापाला लगेच हात देईन मी. हो आणून शाबाद. हो हो चालेल तेवढं माझ्या बायकोचं काम करा. तुम्ही जा तुम्ही जा. तुम्ही टाइमपास नका करू. गणपत तुमचा भोग टाइमपास चालू. गणपतराव तेवढं माझ्या बायकोचं काम करा. हा तुमच्या बायकोचं काम करा तयार आहे मी. असं करू आपली ती आवारामध्ये रिक्षा लावेली ना मला चालवता येते. जमलं जमलं. तुम्ही असं काय करताय काय जमलं. बाई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बाई तुला किती लागत आहे बोल. नाही त्यांनी सांगितलं तेवढेच 5,000. तुला पैसे किती लागतात बोल. तेवढेच 5,000 लागतंय. वाढ पाट घे. नाही तेवढंच लागत आहे. शांत बस रे तू. शांत बस तू. म्हणजे नको बोलतो. असे काय करताय कोण ते मला दिसायला कमी ना. थोडे मागे व्हायला ना. मी इकडे पार लाकडांवर चालले. तुम्हाला मगच काय सांगितलं होतं का एका हाताने टाळी वाजणार नाही. टाळी वाजणार नाही त्याला मीच लागल. जाऊ का मी का तुम्ही जाता. तिकडे पटवी पटवा खरीला पटवा पटवी करायला मीच लागणार आहे. तुम्ही तिकडे बशीला लावू नका. आणि ते काम पठ्याचं आहे. 5,000 रुपये पेमेंट वाढलं तुला. आपण गाडीने जाणार ते 5,000 रुपये आता बँकेतून काढून आपण येणं बरोबर जा काढून घ्या. आणि लागेल तेवढेच काढा बाकी शिल्लक राहून द्या. हो चालेल. तुमच्या हातात जाऊ. नाही एटीएम. नाही नाही नाही. हा बाई तुम्ही एक काम करा ना शेटजीना संग घ्या ना. नाही मला माहिती आहे मी जाते ना. हो शेट तुम्ही ऐका. हा बाई आता ह्या टायमाला गाड्या नाही आहेत. शेटजींची आवारामध्ये जी जुनी रिक्षा लावेल आहे ना त्या रिक्षामध्ये तुम्ही मागे बसा मला चालवता येते. ठीक आहे चला मग. हो ए आओ शेटजी कसला आवाज आला. कसला हसण्याचा. तिकडे पाठी मागे का. हो हो इथे पुढे. तुम्ही पुढे बसतात ना. हीच का. हा मी चालवायला. हो चष्मा वाली हीच का. हो हो कसा असा शेटजी. हा थोडं अंतरावर बसा. यांना पुढे घेतला असा ना. हो चष्मेवाले शेटजी थोडं इकडे सर. आणि तो कॉक आहे ना थोडा इकडे करा. कॉक कॉक
साडी खालून हात घाला. हे काय करू राहिले? कोक चालू करू राहिले पेट्रोलचं. बसा मॅडम बसा बसा बसा. शेट्टी एक काम करा, पण एक आपल्याला दुसरंच काम करायचं होतं. का? थोड्या वेळी इथं आपल्या ते चष्मे आले. मी एक बोलू का शेट, मी जरा माझी घरी बॅग राहिली तेवढी घेऊन येऊ का? नो 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 नो, काय गरज आहे आता? तू पैसे आणलेलेत काढून बर का? आपण नवी बॅग घेऊ. नवी घेऊ, पण एक काम करा ना, तुम्ही रिक्षात बसून राहा, मी बाईला सांगतो दोन शब्द. बाई, तुमचा पगार वाढल्याबद्दल आहे ना. हे बा किती वाढला तुम्हाला सांगतो. इकडे माझ्याच घरात घेऊन मला घेऊन चाललंय म्हाताड्याचे नाही चांगले नाही दिसू राहिली. काय झालं चष्मेवाल्या? बाई हे बघा, मला पगार तुमच्यापेक्षा कमी, पण शेटजींचं म्हणून झालेलं आहे, तर माझ्यातर्फे माझ्या पगारातला निम्मा पगार तुम्हाला अधिक. त्यांनी किती केलाय? 6000. आले तसे चालते वा इथून? मी का तुम्हाला असे तसे बाय दिसले का? हा लाज नाही वाटत का असं बोलताना? तुमच्यापेक्षा किती कमी व्हायची? मी तर मोठे माणसं झाले म्हणून काही पण बोलायचं का? बाई मी सौदागर आहे. सौदागर आहे म्हणजे माझा सौदा करू राहिले का मग तुम्ही? नाही नाही, मला काय गरज पडली बाबा, मला काय गरज? इथून चालते वा पहिले. काय? माझ्या घरातून चालते वा पहिले. हे शब्द साफ चुकीचे. माझ्या घरात न चालते वा. एक काम करा, चप्पल खाली ठेवा. तुम्हाला मी चालतो वा लावलं. माझं ऐका. मला काही ऐकायचं नाही, निघायत ना. शेवटी माझच ऐकावं लागेल. मला तुमचं नाही ऐकायचं, जाताय का तुम्ही? मी काय म्हणतो, मी माझ्या गाड्याला बोलून घेते. कोणला? मी सांगून देते मानावर. तुम्ही काय बोलले? काय करू राहिले? माझं ऐक ना, माझं आग लावा तुमच्या बोलण्याला. अरे बाबा शेवटी माझच ऐकावं लागणार आहे. अहो ती बाई काय म्हणते माहिती का? काय काय बोला? अहो माझ्यावरती ना चप्पल काढली, आणि ती काय म्हणते तुम्ही येऊन चालते वा, पण शेवटी कसर माझ्याच हात आहे. त्याला पाहिजे डोकं. डोकं टाक गणपो. 10,000 चोरी टाक त्याच. किती? 10,000 चोरी म्हणा. तुझ्या बायकोनं 10,000 चोरी केली आमची. असं का? हा बरं. गणप्याला बोलव का तुझ्या बायकोनं आमची 10,000 चोरी केली. गणप्याला बोलतेच नाही मी. हिला सांगा. हिला सांगून देतो म्हणा. या बाई तुला नोटीस आले म्हणा. तुम्ही गाडीत बसा. माझा दिमाग काय, मी काय, आणि ही दिन दीड जमडीची मोल करीन. मला म्हणते चालते वा दाखवतो इतका तिला माझा.